ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत, पाहूयात काय म्हणतात। नवीन अध्यक्ष झालेलेच नव्हते, त्यांच्या आधीचं हे प्रकरण आहे आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की जे म्हणजे इतका मोठा निर्णय म्हणजे त्यांनी एकतर हे निघून गेले आणि म्हणून त्यांच्यावर अपात्रते तलवार लटकते, तर अपात्रची तलवार जी लटकते असताना त्या ठिकाणी तो निर्णय आम्हाला असं वाटतं की तो व्हावा। तुम्हाला वाटतंय निकाल तुमच्या बाजूने लागेल म्हणून? नाही, आमची तर विनंती आहे, परमेश्वराला विनंती आहे की बाबा माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागावा, कारण ही बाजू सत्तेची बाजू आहे। यांनी बंडखोरी केली, यांनी गद्दारी केली, गद्दारांना कधीही त्या ठिकाणी जर असं आपण त्या ठिकाणी त्यांना रिलीफ द्यायला लागलो, त्यांना मदत करायला लागलो, त्यांना मान्यता द्यायला लागलो, तर मग देशात हे अराजकता पूर्ण अराजकता राजकीय पक्षांमध्ये किंवा सत्तेमध्ये हे लागू शकते। पण ज्या पद्धतीनं त्यांचा युक्तिवाद सुरू आहे, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की एका पक्षातले जर इतक्या मोठ्या प्रमाणात नेते आणि आमदार जर हे होत असतील तर त्या पक्षाला सँक्टिटी सुरत नाही। नाही, असं काही नसतं, ते पक्षाचे कार्यकर्ते हे पक्ष आहे, पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे त्या ठिकाणी आमदार खासदार निवडून येतात, ही तितकंच खरं आहे। आणि पण आमदार खासदार फुटले म्हणजे काय, पक्ष थोडी फुटला, आणि ही भूमिका आमची जी आहे ती एकदम ओके आहे। नाही, पण या सगळ्या याच्यामध्ये त्यांचीही बाजू मांडल्या जाते आणि त्यांनी सुद्धा हरीश साळवेसारखा एक मोठा दिग्गज नाही असू द्या बाजू मांडतोय। नाही, आता ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू, ते त्याची बाजू मांडतील, आमची बाजू त्या ठिकाणी कपिल सिब्बलची देवदत्तची आहे, इतर अजून आहे, हे मांडतात। आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की आमची बाजू सत्तेची बाजू आहे, सत्तेचाच विजय होईल, हे पूर्णपणे सत्याला न्याय मिळेल असं आम्हाला पूर्णपणे। निवडणूक आयोगात ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस तुमच्या शिवसेनेवर फोर्स डॉक्युमेंट दिल्याचे आरोप झाले? नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे, सगळं चुकीचं आहे। ते त्याचं कारण असं आहे की हेच काहीतरी बातम्या पुरवतात यांचे काही लोक। इलेक्शन कमिशनमध्ये समजा आम्ही काही अर्ज दिला तर त्याच्या आधी 5 मिनिटं आधीच त्या ठिकाणी कोणी अर्ज येतात, आणि त्यामुळे निश्चितच मी सांगेल की हे काहीतरी लिकेज होतं आहे कुठून तर। हे लिकेज कोण करतंय म्हणजे काय होतंय नक्की? लिकेज आता तिथे आता दोन्ही आहे तुमच्या पक्षात? नाही नाही, आमच्या पक्षात नाही आहे, केंद्र सरकारच्या काही यंत्रणा ज्या अशा आहे की त्याप्रमाणे हे असा कागद त्यांनी दिला द्यायला लागले, तुम्ही आता त्याच्यापेक्षा असा कागद देऊन टाका, असं ते चालू असतं त्यांचं। मला एक महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस 16 आमदारांना नोटीस बजावली त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव? नाही नाही, ऐकून घ्या, एक सांगतो तुम्हाला, माझं मत सांगतो। ज्यावेळेस ह्या लोकांना आपण आमंत्रित केलं की बाबा मीटिंगला या, मीटिंगला या, आणि त्यांना व्हीप जारी केला की आले नाही आहे, हे सगळे तिकडं तिकडं गेल्यानंतर त्या ठिकाणी यांनी सरकार स्थापन केलं। म्हणजे विधानसभेचे उपाध्यक्ष जे अध्यक्ष म्हणून काम करत होते हे सुद्धा त्यावेळेस होते, आणि त्याच्यानंतर मग यांनी केल्यानंतर मग नारवेकरजी त्या ठिकाणी अध्यक्ष झाले, ते नंतर झाले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, नंतर झाले, म्हणजे त्याच्या आधीची घटना आहे, त्याच्या आधीच्या घटनेचाच विजय व्हायला पाहिजे। मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता फक्त आशावादी म्हणावं आपण? नाही, आता परमेश्वर आहे, जगदंबा माता आहे, आई जगदंबा आहे, आणि बाळासाहेब पाठीमागे पाहतात, सतत त्या ठिकाणी स्वामी समर्थ आहेत, आम्ही तर ती देवालाच प्रार्थना करतो। सातत्यानं तुम्ही यंत्रणांवर अविश्वास दर्शवता, सुप्रीम कोर्टावर तर विश्वास आहे ना? नाही, सुप्रीम कोर्टाचं सगळ्यांना मान्यच करावं लागेल, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश येईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील। न्यायपालिकेवर कधीही अविश्वास आम्ही दाखवत नाही, न्यायपालिकेवर त्या ठिकाणी विश्वासच दाखवा लागतो। सर, या सगळ्या सत्ता संघर्षाच्या पूर्वी काल उपमुख्यमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं की पवारांची पहाटेच्या सपदविधी संदर्भामध्ये चर्चा झाली होती? नाही, पवारांनी खंडन केलं, पवारसाहेबांनी खंडन केलं ते की हा खोटं बोलतो म्हणून, आणि देवेंद्रजी वगैरे लावा लावाय करण्यामध्ये आता पटाईत झाले, त्यांना जे काही राजकारण लोकांच्या जनतेचं करायचं ते दिलं सोडून, आणि हे फोड ते फोड त्यांच्यामध्ये काही बोलून आणि टाईमपास करायला लागले। मी ते या ठिकाणी देवेंद्रजीने सांगेन, देवेंद्रजी तुम्ही इतके हुशार आहात, चाणक्य आहात, मग तुम्ही त्या ठिकाणी हे करा ना काहीतरी, तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई किती वाढली या सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी तुम्ही तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही मांडा ना, ते लोकांची गरिबी अजून जास्त खालवली ते सगळं दूर करा ना, आणि ह्या महागाईचा काहीतरी बंदोबस्त करा ना, इकडे लक्ष नाही तुम्ही फक्त ह्या मेंदे गटांच्या माणसांना सांभाळण्यात तुमचं लक्ष चाललं, योग्य नाही ते।
एक स्थानिक प्रश्न आहे, तुम्ही असं म्हटलं होतं की भोंगळे हे फक्त पैठणपुरते मर्यादित आहे, त्यावरती प्रत्युत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की येत्या निवडणुकीत खैरेंना आम्ही दाखवून देऊ, आम्ही कुठपर्यंत मर्यादित आहोत, अशी त्यांनी तुम्हाला काय सांगितलं. मी तर आत्तापर्यंत संभाजीनगर जिल्ह्याच्या लोकांनी मला पाहिलेलं आहे, मराठवाड्यातल्या लोकांनी मला पाहिलेलं आहे. मी स्वच्छ राजकीय कार्यकर्ता आहे, काम करतो माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदिसाहेब मार्गदर्शनाखाली, आणि सगळ्यात मला आशीर्वाद दिला तो माननीय बाळासाहेबांनी, आणि म्हणून मी प्रामाणिक काम करणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी नीतिमत्ता सोडलेली नाही आहे, मी गद्दारी कधीच केली नाही, एक दिवस पण मी गद्दारी केली नाही. मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतो आहे हे जनतेला माहीत आहे, आणि हेच असं तर मग माझ्या तर दारूच्या दुकानं वगैरे नाही आहे, माझ्या बाकीचे काही खूप काही फार्म हाऊस नाही आहे, माझ्या काही खूप मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी जमिनीचे लफडे नाही आहे. मी लोकांना सांगायला माहीत आहे, लोक माझ्या बाजूने आहे, आणि हे तर पैठणचे, हे तर जालना मतदारसंघातील, त्यांचा काय इथे संबंध आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस कोश्यारींनी सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एकेरी पद्धतीने बोलले होते, ते आमच्या तापडे नाट्यगृहात मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. मी त्याच वेळेस म्हटलं की हे आता उलटं झालं म्हटलं, आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जे एकेरी पद्धतीने बोलले हे तर काही आम्हाला मान्य नाही. बाहेर आल्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही ऐसा कैस क्यू बोला, अरे हो तो चलता नाही तर बोलणं पडतं, परंतु त्या ठिकाणी त्यांना ते हटकून त्यांना बोलायला लावायचे, केंद्र सरकारचे काही प्रतिनिधी हटकून त्यांना बोलायला लावायचे, काहीतरी त्रास द्यायचा आहे या सरकारला, टिकू द्यायचं नाही, असा त्यांचा डाव होता. धन्यवाद. ए सिद्धार्थ कुठे गेला? माझ्या राजा. तर ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे बोलत होते. आमदार खासदार फुटल्याने काहीही फरक पडत नाही असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलंय. तर पक्षाचे कार्यकर्ते हाच खरा पक्ष आहे, आमची बाजू सत्याची असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.